नमस्कार, अगस्त्य आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठानच्या यूट्यूब मराठी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मी स्नेहा महानकर. आज आपण प्रेशर या ऍक्टिव्हिटी विषयी माहिती घेणार आहोत. सो ह्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे एक बॉटल, त्यानंतर एक पिन, पाणी आणि एक ट्रे. तर आता आपण ह्याला तीन होल करून घेणार आहोत. एक, दोन, तीन. सो हे तीनही होल मी एक समान अंतरावर आपण इथे करून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये पाणी भरूया. सो ह्याच्यामध्ये मी कलर वॉटर यूज करते आहे. आता तुम्हाला दिसत असेल तर बघा, आपल्याला आपण केलेल्या तीन होलमधनं पाणी बाहेर पडताना दिसतं. तर नीट निरीक्षण केलं तर आपल्याला असं लक्षात येईल की एक, दोन, तीन ह्या तीनही होलमधनं जे पाणी बाहेर पडतंय ते वेगवेगळ्या अंतरावर आणि वेगवेगळ्या प्रेशरने बाहेर पाणी पडतंय. वरच्या होलमधनं थोडं कमी अंतरावर, दोन नंबरच्या होलमधनं त्याच्यापेक्षा जास्त आणि तीन नंबरच्या होलमधनं त्याही पेक्षा जास्त अंतरावर पाणी पडताना तुम्हाला दिसतंय. तर असं का होत असेल तर बघूया की जसं आपल्याला माहित आहे की पाण्यामध्ये जसं डीप जाणार, आपण जसं जसं खोल जाणार तसं वॉटर प्रेशर हा इन्क्रीज होत जातो. आता इथे बघा तर इथले जो खालचा होल आहे ह्या खालच्या होलमधलं प्रेशर हे खूप जास्त असल्या कारणाने ह्या लास्ट होलमधनं जे पाणी बाहेर पडतंय ते खूप जास्त अंतरावर पडतंय, दोन नंबरच्या होलमधनं जे पाणी पडतंय ते कमी अंतरावर पडतंय आणि फर्स्ट होलमधनं त्याच्याही पेक्षा कमी अंतरावर पाणी पडताना आपल्याला दिसतंय. तर आता इथे आपल्याला नक्की कळाली असेल कन्सेप्ट की जसं जसं आपण डीप जाणार वॉटर प्रेशर जो आहे तो आपला काय होत जातो, तर इन्क्रीज होत जातो. तर तुम्हाला ही कन्सेप्ट नक्कीच कळाली असेल. थँक्यू.